नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज अपन इयत्ता 8वी स्कॉलरशिप पेपर नंबर 2 बुद्धिमत्ता त्यामधलं युनिट नंबर 2 वर्गीकरण त्यातला दुसरा पाठ आकृत्यांचे वर्गीकरण हा पाठ पाहणार आहोत आपण. यापूर्वी शब्दांचे वर्गीकरण आपण पाहिलेलं आहे. आकृत्यांमध्ये या उपगटातील प्रश्नात 4 आकृत्या दिलेल्या असतात. त्यापैकी 3 आकृत्या सारख्या असतात किंवा त्यांचा समान गुणधर्म असतो. एक आकृती मात्र या 3 आकृत्यांपेक्षा वेगळ्या असल्याने ती गटात बसत नाही. या ठिकाणी 4 आकृत्या तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेल्या असतात. त्यातल्या 4 आकृत्या ज्या 4 मधल्या 3 आकृत्या ज्या असतात त्यांच्यामध्ये समान गुणधर्म असतात आणि एक जी असते त्या 3 आकृत्यांशी जुळत नाही. ती जुळत नाही, ती आपल्या ती गटात बसत नाही अशी आकृती बाजूला काढायची आहे आणि त्याचा पर्याय क्रमांक आपल्या परीक्षेमध्ये गोल करायचा आहे. तर यामध्ये महत्वाच्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्यात बघा. यामध्ये 3 आकृत्यांमध्ये साम्य शोधत असताना त्याचा आकार, आतील भाग, घटीवर, प्रतिघटीवर म्हणजे त्याचे फिरणं वगैरे, रेषा, बिंदू, चिन्ह यांची संख्या, स्थान, दिशा किंवा ती आकृती आरशातील प्रतिमा असेल किंवा पाण्यातील तिची प्रतिमा त्यामध्ये असेल या बाबीचा विचार करून आपल्याला हा भाग आहे तो सोडवायचा आहे. सगळ्यात महत्वाचं काय बघा, यामध्ये आकृत्यांचा आकार 3 आकृत्यांचा आकार सारखा असेल, राहिलेली 4थी आकृती तिचा आकार वेगळा असेल, म्हणून ते जो वेगळी आकृती असणार 3 सोडून ते त्यातला आपले वेगळी गटात न बसणारे आकृती असणार. त्यातनं आतील भाग बघायचा, घटीवत, प्रतिघटीवत, फिरणे, रेषा, बिंदू, चिन्हे यांची संख्या ही फार महत्व. त्यात असणारे चिन्ह किती, एकांमध्ये समजा अधिक चिन्ह काय अगोदर 2 असतील, काही मध्ये 1-1 असेल, असं त्यातलं आपल्याला शोधायचे. त्यात बारकावे शोधायचे, त्यानंतर त्याची दिशा घड्याळ्याच्या दिशेने फिरवल्यानंतर काय होईल, घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेनंतर केल्यानंतर किंवा एका दिशेत फिरवून ठेवल्यानंतर आकृत्या त्या सर्व 3 आकृत्या सारख्या दिसतील, एक त्यातली वेगळी दिसेल, ती वेगळी दिसणार ती गटात बसणार नाही हे आपण यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर आरसे काही आकृत्या मध्ये त्यातल्या त्यातच पाण्याचं प्रतिबिंब असेल, ते प्रतिबिंब आपल्याला शोधलं पाहिजे, किंवा आरशातील प्रतिबिंब असेल ते विचार करून आपल्याला त्यातली वेगळी आकृती शोधायची आहे. आता यावरची काही उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल कशा पद्धतीने शोधायची आहेत. तेव्हा प्रश्न असतो पुढील प्रश्नातील पर्याय 3 आकृत्यांच्या त्यांच्यातील सारखेपणामुळे एक गट बांधू, गटात न बसणारी आकृती ओळखू, योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता या ठिकाणी आपल्याला ही आकृती दिलेली 4 आकृत्या दिलेल्या आहेत. आता यामध्ये 3 आकृत्यांचा एक ग्रुप तयार होईल. मग आता त्यातला एक ग्रुप जो आहे तो जो आहे तो आपला शोधायचा आहे. ओके, आता बघा इथं येतं सुरुवातीला हे त्याचं खोड आहे, ते तर सारखं आहे, पानं 2-2 आहे, सगळ्यांचा आकार सारखा आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, आता त्यानंतर पाकळ्या मोजा. इथं 1, 2, 3, 4, 5 याला 5 आहेत, 1, 2, 3, 4 इथे 5 आहेत, इथं 1, 2, 3, 4, 5 पाकळ्या इथे आहेत. यातमध्ये मोजा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इथं 6 पाकळ्या आहेत, या प्रत्येकामध्ये 5 आहेत, या प्रत्येक 3 मध्ये किती आहेत, 5 पाकळ्या आहेत. त्यामुळं या तिघांचा एक गट तयार होईल आणि यातली वेगळी आकृती जी आहे ती 4थी असताना आपल्याला 4था पर्याय तो त्याचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. ते लक्षात आलं यामध्ये काय, या 3 आकृत्यामध्ये फुलांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या 5 आहेत आणि 4थ्या आकृतीमध्ये फुलांच्या पाकळ्या इथं 6 आहेत, त्यामुळे 4था जो पर्याय आहे तो वेगळा आहे. ओके, या त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूयातला. या ठिकाणी आता आपल्याला याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. मग यामध्ये वेगवेगळी चिन्ह आहेत, आधी गुणाकार, वजा, भागाकार, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, गोल,
आता इथंच बघा, फक्त जागा बदलली आहे तिथे, तर मोजायचे वेगवेगळे 8 चिन्ह यामध्ये आहेत. बघा इथं कोण कोणाच्या अपोजिट आहे, हा याच्या अपोजिट आहे, हा याच्या अपोजिट आहे वगैरे आहे. आता इथं बघा, इथं ते सगळे सारखेच आहेत, इथे ते चिन्ह आहेत. इथे ते बघा, इथं या ठिकाणी अधिक चिन्ह 2 वेळा आलेलं आहे. बघा यामध्ये आहे का अधिक चिन्ह 2 वेळा? नाही. दुसरे कुठे चिन्ह 2 वेळा आलेले आहेत का? नाही. यामध्ये नाही, म्हणून ह्या ह्या तिसऱ्या आकृतीमध्ये 2 वेळा अधिक चिन्ह आलेलं आहे. त्यामुळं या तिघांचा एक गट तयार होईल आणि हा एक ही वेगळी आकृती, म्हणून याचा पर्याय नंबर 3 ही गटात न बसणारी आकृती असेल. ओके, हे लक्षात आलं असेल. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या यातले बारकावे शोधायचे आहेत. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, तेच आहे प्रश्न, तोच आहे. बघा आता या 4 आकृत्यांचं या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता ऑब्झर्वेशन करा, इथं त्रिकोण आहे, चौकोन आहे, वर्तुळ आहे. तर बघा, त्रिकोण मोठा आहे त्याच्यापेक्षा चौकोन आहे, त्याच्यापेक्षा वर्तुळ लहान आहे. इथेही तसं हा त्रिकोण आहे, याच्या वर चौकोनापेक्षा मोठा आहे, आयतापेक्षा किंवा चौकोन म्हणा, आणि हे वर्तुळापेक्षाही मोठा आहे, म्हणजे आयत हा वर्तुळापेक्षा मोठा आहे. या ठिकाणी बघा, परत हा त्रिकोण सर्वात मोठा आहे, त्याच्यापेक्षा आयत लहान आहे, त्याच्यापेक्षा सर्वात लहान वर्तुळ आहे. आता चौथ्यामध्ये बघा, त्रिकोण मोठा आहे, पहिल्यामध्ये आहे तसाच आहे, परंतु या ठिकाणी वर्तुळ मोठा आहे आणि आयत लहान आहे, म्हणजेच हा जो आहे तो हा ग्रुप वेगळा येणार. या तिघांचा एक गट तयार होईल, म्हणून आपले यातलं उत्तर काय येईल? पर्याय चौथा. कारण या ठिकाणी वर्तुळ हे सो या आयता किंवा चौकोनापेक्षा मोठे आहे. बाकी इथं सगळ्यात मोठा त्रिकोण आहे, त्याच्या पुढे आयत किंवा चौकोन आहे, त्याच्यानंतर वर्तुळ आहे, वर्तुळ हे सर्वात लहान आहे. म्हणून इथं वर्तुळ ह्या आयतापेक्षा मोठा आहे, म्हणून हा या गटामध्ये ही आकृती बसणार, म्हटलं पर्याय चौथा येईल. ओके, त्यानंतर पुढचे मग आता या ठिकाणी ऑब्झर्वेशन करा. बघा, 4 आकृती दिलेली आहेत तुम्हाला, तर यामध्ये ऑब्झर्वेशन करा. इथं हे 4 समान भाग झालेले तुम्हाला बघा, यामध्ये ते हे 4 समान एकसारखे आकृत्या तयार झालेत आहे. समान भाग आहेत हे सुद्धा, ह्या समान भाग आहे, हा त्रिकोण, हा त्रिकोण, इथे समान भाग. आता हे थोडस मी एक्सपांड झाल्यामुळे आकृती जरा मोठी दिसत आहे, परंतु या ठिकाणी हे समान भाग नाहीत, म्हणजे यातला चौथा पर्याय वेगळा आहे. हे समान भाग बनले, या तिघांचा एक गट तयार होईल. बाकी हा चौथा जो आहे त्यातला वेगळा आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न तोच आहे. बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी थोडं ऑब्झर्वेशन आपल्याला करावं लागणार आहे. आता ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्हाला काय दिसते? बघा, हे जर एका डायरेक्शन मध्ये सगळे जर हा जर गोल असा फिरवला, तर बघा हा जर या दिशेत फिरवला, तर हा जो मोठा काटा आहे तो या पद्धती दिशेला येईल. ओके, नंतर हा फिरवा या पद्धतीने असा, तर काय होईल? हा लहान काटा जो आहे तो या दिशेला येईल, आणि ही जर या दिशेने फिरवला, तर आय असा या ह्या 3 आकृत्यांचा एक ग्रुप तयार होईल. बघा, ही जर आपण या दिशेने फिरवली ही दिशेने, तर हे जे 2 मोठा जो काटा आहे तो या 4 तिघांमध्ये कुठे येईल? हा उजव्या बाजूला येईल, एका दिशे या डायरेक्शन मध्ये सर्व जर आकृत्या आपण फिरवल्या, परंतु यामध्ये जर या डायरेक्शन मध्ये फिरवली, तर हे वेगळे येईल या ठिकाणी, कारण हे जे आहे तो या दिशेने आपण फिरवली, तर वरती ही फिरवली तर हा मोठा काटा आहे तो डावीकडे येईल, म्हणून ही 3रा पर्याय यामधला वेगळा
ओके आता या ठिकाणी ऑब्जर्वेशन करा काय दिसते बघा तुम्हाला डब्ल्यू के एम वाय आता यामध्ये मोजा एक दोन तीन चार ह्या मोठ्या चार रेषा आहेत लहान एक आणि दोन म्हणजे इथं चार अधिक दोन सहा रेषा आहेत इथं ओके या ठिकाणी मोठ्या मोजा एक दोन तीन चार या चार अधिक लहान एक दोन तीन आणि चार अधिक चार हे किती झाले एकूण आठ झाल्या आता इथं मोजा एक दोन तीन चार चार अधिक लहान किती एक आणि दोन ह्या किती झाल्या एकूण सहा झाल्या परत या ठिकाणी बघा एक दोन तीन तीन आणि या ठिकाणी बघा लहान एक दोन आणि तीन अधिक तीन बरोबर सहा म्हणजे हे जे अक्षर आहेत एक दोन आणि तीन हे मोठ्या चार म्हणजे एकूण यांच्यामध्ये रेषा किती वापरले सहा वापरले ओके त्यात मोठ्या आणि लहान धरून किती सहा आहेत पण या ठिकाणी आठ रेषा वापरलेल्या आहेत म्हणून हा पर्याय जो आहे तो त्या गटात बसत नाही म्हणून आपलं उत्तर असेल दोन ओके आता या ठिकाणी ऑब्झर्वेशन करा हा एक कोणता पर्याय यामध्ये बसत नाही प्रश्न तोच आहे गटात न बसणारी आकृती आपल्या ओळखायची आहे बघा हा याच्या विरुद्ध दिशेला हा याच्या विरुद्ध दिशेमध्ये या ठिकाणी बघा हा याच्या शेजारी आला आहे शेजारी आले इथं एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत इथंही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत म्हणजेच या तिघांचा ए गट तयार होईल कारण त्रिकोण आणि स्टार एकमेकांच्या विरुद्ध आहेत आणि हा आयत आणि वर्तुळ एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत परंतु इथे तसं बघा त्रिकोण आणि सॉरी स्टार आणि त्रिकोण एकमेकांच्या विरुद्ध दिसतात सो आयत आणि वर्तुळ एकमेकांच्या विरुद्ध इथे त्याच पद्धतीने पहा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत परंतु इथं शेजारी शेजारी आहेत म्हणून हा ही आकृती घटात बसत नाही म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय नंबर दोन ओके ह्या तिघांचा एक गट तयार होईल साम्य समान गुणधर्म आहेत म्हणून ओके देन नेक्स्ट आता या ठिकाणी बघा इथं जर आपण पाहिलं हा पी इथं जर काढून पाहिला तर काय होईल बघा पी असा काढला तर हा असा येईल म्हणजे याचा अर्थ ही याची पाण्यातील प्रतिमा आहे पी ची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी आहे एन ची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी आहे आता क्यू ची पाण्यातील प्रतिमा या ठिकाणी आहे टी ची पाण्यातील प्रतिमा म्हणजे इथं पाण्यातील प्रतिमा आहेत आता या ठिकाणी ए ची पाण्यातील प्रतिमा इथं आहे आणि डी ची प्रतिमा इथं आहे परंतु डी ची प्रतिमा पाण्यातील अशी यायला पाहिजे होती ते त्याने दिलेली आहे या पद्धतीने दिलेली आहे याचा अर्थ ही आरशातील प्रतिमा आहे डी ची आरशातील असलेली प्रतिमा आहे ओके म्हणजे हा इथं आरशातील प्रतिमा आलेली आहे आता एल ची इथं पाण्यातील प्रतिमा आहे डब्ल्यू ची पाण्यातील प्रतिमा आहे म्हणजे या तीन आकृत्यांमध्ये पाण्यातील प्रतिमा आहेत परंतु या आकृती नंबर तीन मध्ये डी ची ही आरशातील प्रतिमा दिली असल्यामुळे ही या तिघांच्या गटात बसत नाही या तिघांचे गुणधर्म सारखे आहेत आणि या ही जी तिसऱ्या नंबरची आकृती आहे त्याचे गुणधर्म त्याच्याशी जुळत नाही म्हणून ही गटात बसत नाही म्हणून पर्याय नंबर तीन ओके नेक्स्ट आता या ठिकाणी आपल्या
पुढील प्रश्नाचे पर्याय तीन आकृत्या त्यांच्यातील सारखेपण वेगळ बनतो, गटात न बसणारी आकृती परत तेच आहे, आपल्याला तेच पाहायचं आहे, त्यात वेगळं काहीच नाही. आता या ठिकाणी ऑब्झर्वेशन करा, याच्या पाकळ्या किती आहेत, माझा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथं किती आहेत बघा, 8च आहेत, इथंही 8च आहेत, इथे आहेत. आता अक्षर बघा, इथं पी आहे, इथं पी आहे, इथं आर आहे आणि इथं पी, म्हणजे याचा अर्थ या तीन आकृत्यांमध्ये वर्तुळामध्ये पी आहे, वर्तुळामध्ये पी आहे, पण या आकृतीमध्ये वर्तुळामध्ये आर आहे. म्हणून ही आकृती जी आहे या ती दोन तीन आकृत्यांपेक्षा वेगळी आहे, म्हणून आपला पर्याय नंबर तीन येईल. पर्याय नंबर तीन ही गटात न बसणारी आकृती आहे. ओके, त्यानंतर आता या ठिकाणी परत ऑब्झर्वेशन करा या आकृतीचं. या आकृतीमध्ये या दोन कर्णांमुळे समान भाग तयार, चार समान भाग झाले, इथे चार समान भाग तयार झाले बघा. इथं सुद्धा चार समान, इथं समान भाग तयार झाले, परंतु या आकृतीमध्ये समान भाग तयार झालेले नाहीत, म्हणून यातला चौथा हा पर्याय वेगळा आहे. ओके, आता या ठिकाणी गटाशी जुळणारे पद पर्याय निवडा, अचूक असलेले दोन पर्याय निवडायचे आहेत. म्हणजे आता आपल्या तीन आकृत्या दिल्या असणार इकडे प्रश्नामध्ये आणि त्याला जुळणारे उत्तर आकृत्यातून दोन आकृत्या जोडाय, दोन पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. बघा आता आपल्याला जर या डायरेक्शन मध्ये सर्व जर आकृत्या आणल्या, या आकृतीमध्ये जर केलं तर काय होईल, हे असं या डायरेक्शनने फिरवा तर काय होईल, हे सुद्धा असं येईल बा. हा जो रंगवलेला भाग आहे तो येत येईल आणि न रंगवलेला भाग या दिशेला येईल. ही या दिशेला फिरवलं तर याच पद्धतीने येईल, म्हणजे या दिशेला असं येणार आहे. हा गडद भाग आहे तो या बाजूला येईल आणि पोकळ वर्तुळ या बाजूला, म्हणजे आता यामध्ये आपल्याला पाहिजे या डायरेक्शन फिरवले, हे तर ही येणार नाही, कारण हे इथं पाहिजे होते ते या ठिकाणी आहेत, म्हणजे पहिली तर चुकीची आहे. आता बघा ही जुळत्या, ही याला जी इकडे आहे, जर आपण या दिशेने फिरवली तर हा डार्क गोल या बाजूला, म्हणजे डाव्या बाजूला आहे आणि हा उजव्या बाजूला आहे, म्हणजे ही एक उत्तर आहे. त्यानंतर ही जर आपण अशी फिरवली तर काय होईल बघा, हा जो पोकळ गोल आहे तो या बाजूला येईल आणि भरीव गोल आहे तो या बाजूला येईल, म्हणजे हा पर्याय नाही. मग राहिला कुठला, हा पर्याय, म्हणजेच काय होईल, हे जर आपण अशा पद्धतीने फिरवले तर हा भरीव गोल इकडे, म्हणजे यात बघा यामध्ये भरीव गोल डाव्या बाजूला आहे, पोकळ गोल उजव्या बाजूला आहे, मग त्याच पद्धतीने म्हणजेच हा एक पर्याय येईल. म्हणजे आपले दोन पर्याय कुठले आले, हे दोन पर्याय 2 आणि 4 येतील. ओके, जर परीक्षेमधला दोन्ही पैकी दोन्ही जर बरोबर आले तरच पूर्ण गुण मिळतात, एक जरी चुकला तरी आपल्याला 0 गुण मिळतात, हे लक्षात ठेवा. त्यासाठी काळजीपूर्वक सोडवायचे आहे. या ठिकाणी बघा, आता ह्याच आता यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं, याची पाण्यातील आणि आरशातील प्रतिमा सारखीच आहे, याची पाण्यातील प्रतिमा सारखीच आहे आणि याची पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा सारखीच आहे. ही ह्या भाग खाली, याचा ही भाग या बाजूला, या बाजूला, याची सुद्धा पाण्यातील आरशातील प्रतिमा सारखी आहे. तर इथं आपण ही आरशात बघा, पाण्यात पाहिले तर ही वरचा भाग खाली आणि आरशात पाहिले तरी ही सारखी येणार नाही, म्हणजे ही येणार नाही. ही सुद्धा काय होईल, हा भाग खाली जाईल पाण्यामध्ये उलट्या दिशेने अशा पद्धतीने येईल हा. आणि आरशातील या बाजूला येईल, म्हणून ही सारखी. आता ही बघा, ही पाण्यातील आणि आरशातील सारखीच येईल, ही सुद्धा पाण्यातील आणि आरशातील सारखीच येईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि 4. थोडक्यात या काय, पाण्यातील आणि आरशातील यांच्या प्रतिमा सारख्या आहेत, या दोघांच्या सारख्या येणार नाहीत, राहिले हे दोन पर्याय या दोघांच्या सारख्या
येतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि 4 याचं उत्तर ए. ओके, तेच आहे गटाशी जुळणारे बघायचं आपल्याला यामध्ये. आता बघा या ठिकाणी हे जे अक्षर आहेत किती रेषाने बनलेले आहेत. आता ही एक रेषा, 1 2 3, 1 2 3, 1 2 3. मग आता हे 3 रेषाने बनलेले, इथे किती बघा 1 2 आणि 3, आणि हे 4, म्हणजे हे 4 रेषा आहेत इथं. हे म्हणजे हा पर्याय येणार नाही. इथं परत बघा किती आहेत या ठिकाणी, 1 2 आणि ही 1 3. ओके, 3 रेषा झाल्या म्हणजे इथे 3. आता परत इथं 1 2 आणि 3, इथे 3 रेषा आहेत. इथं बघा 1 2 3 4, इथं 4 रेषा आहेत. ही 3-3 रेषांनी बनलेले अक्षर आहेत. म्हणून इथं 3-3 रेषांनी बनलेले अक्षर कोणते आहेत, हे 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि 3 बरोबर आहेत. ओके, या पण या पद्धतीने आपल्याला शोधता आलं पाहिजे. ओके, देन नेक्स्ट गटाशी जुळणारे पद पर्याय निवडा. अचूक असले 2 पर्याय निवडा. ओके, आता या ठिकाणी बघा ऑब्झर्वेशन करा, यामध्ये काय महत्वाचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. गोल आणि आयत एकमेकांच्या विरुद्ध आहेत. इथं गोल आणि आयत एकमेकांच्या विरुद्ध आहेत. इथे गोल आणि आयत एकमेकांच्या विरुद्ध आहे. इथं त्रिकोण आणि चौकोन एकमेकांच्या विरुद्ध आहेत. इथं त्रिकोण आणि चौकोन एकमेकांच्या विरुद्ध आहेत. असे बघा इथं. आता त्रिकोण आणि चौकोन हा एकमेकांच्या विरुद्ध आहेत. गोल आणि चौरस म्हणजे पहिली एक पर्याय आला. नंतर चौकोन आणि वर्तुळ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आहेत इथं चौकोन आणि त्रिकोण एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आहेत म्हणजे हाही पर्याय बरोबर आहे. आता इथं बघा चौकोन आणि चौकोन एकमेक आहेत आणि ती एकाच्या विरुद्ध आहेत. त्रिकोण आणि चौकोन आला इथं म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. परत इथं त्रिकोण आणि वर्तुळ एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत. हे नंतर आहेत आणि हा एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे हाही पर्याय चुकीचा आहे. म्हणजेच कुठले 2 पर्याय बरोबर आहेत आपले, हे 2, 1 आणि 2. हे लक्षात ठेवा. इथं ऑब्झर्वेशन करायचं कोण कोणाच्या अपोजिट दिशेला आहे. ओके, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपण 10 उदाहरण इथं घेतलेली आहेत. ओके, आता हे पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता तुम्ही काय करायचं, ह्याच्यासाठी प्रॅक्टिस सेट सोडवायचं आहे नवनीतच, किंवा बालभारतीचं पुस्तक याच्यासाठी उपलब्ध आहे. काय मी प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी देईलच. ओके, बघा परत परत बघा, प्रयत्न करा सोडवण्याचा. अतिशय सोपा पार्ट आहे बुद्धिमत्तेचा. ओके, धन्यवाद.